शिल्पाने आकाशकडे पाहिलं कपडे काढू बोलायला वेळ नाही पुढचं गिराईक लागला आहे मग गडबड होईल तुम्हाला मोकळं व्हायला जरा वेळ लागतो तिने पदर अंथरुणावर टाकला मागे हात करून ब्लाऊजची मागची रस्तीची नॉट सोडली काय झालं आज इतके नाराज का तिने त्याच्या गळ्यात हात टाकून म्हटलं शिल्पा मी तुला असं विचारायला नाही पाहिजे मला हे माहीत आहे पण आकाश अडखळत म्हणाला तुम्ही बोला मन मोकळपणानं शरीर उसवायची सवय झालेल्या माणसाला कसली आली लाज शिल्पाने ब्लाऊजची बटणं काढायला सुरुवात केली थांब आज बटणं काढू नकोस म्हणजे मला काही बोलायचे आहे सिरियस आकाश म्हणाला काय झालं शिल्पा गोंधळली तुला इतरांबरोबर हे असं करताना काही वाटतं का गं आकाशने विचारलं शिल्पाने बेडवर लोळणारा पदर पुन्हा आपल्या खांद्यावर टाकला आणि ती हसू लागली आज हे काय विचारता आहात तुम्ही वाटणं बिटणं काय नसतं आमच्या आयुष्यात सगळा नुसता व्यवहार शरीर द्यायचं त्याचे पैसे मोजायचे त्यातले चाळीस टक्के आमचे वीस टक्के मेडिकल इन्शुरन्सचे तीस टक्के अक्काचे दहा टक्के तुम्हाला सलाम ठोकलेल्या म्हणजेच त्या भडव्याचे शिल्पा हसता हसता म्हणाली ऐक ना पण सेक्स म्हणजे आकाश चाचरत म्हणाला आणि तुम्हाला कोणी सांगितलं तो नुसता सेक्स असतो म्हणून त्यात कधी बदला असतो कधी सूड कधी वेगळी अपेक्षा कधी उत्सुकता ती मला पाहायची नाही तर त्याच्या लिंगाची ताठरता तपासायची तर कधी राग तर नुसता उलटी होत असलेला माणूस ओकतो तशी शिसारी शिल्पा कसं नुसतं तोंड करून म्हणाली आज तुम्ही काय विचार करून आलात बरं कशाला काढता हे विषय शिल्पा तू मला तुझं शरीर दिलंस आणि त्याबदल्यात मी तुला पैसे दिलेत इतकंच आहे का आपलं नातं त्याने तिची हनुवटी वर करून म्हटलं तुम्ही माझं ऐका हे असले विषय काढू नका बरं मी इथे तुमची भाड्याने घेतलेली बाई आहे आणि तुम्ही माझे गिराईक चला ना आवरा ना पटकन तिने त्याला नजर न मिळवता म्हटले नाही शिल्पा मला आज काही गोष्टी बोलायच्याच आहेत नेहमीच्या चार हजारापेक्षा मी एक हजार आज जास्त देऊन आलोय तुझ्या हक्काला आकाश तिच्या जवळ मांडी घालत बसत म्हणाला काय साहेब तुम्ही माझ्याकडे कधीतरी अगदी दोन महिन्यातून एकदा किंवा दोनदा येता बायको नाही का तुम्हाला मुलंही असतील कशाला मग पैसे घालता शिल्पाने बेडच्या बाजूला ठेवलेल्या खराब पेटीमधील कागदाची फुलं काढली त्यावरची धूळ झटकली शिल्पा माझी बायको होती म्हणजे आहे पण तिला मी कळलोच नाही गं सेक्स शरीर हे फक्त रिकामा होण्यासाठी नसतं कधी आपुलकीची मायेची ममतेची गरज असते बाजूला झोपलं तरी आईच्या कुशीत नेजल्याचा फील आला पाहिजे आकाश म्हणाला अहो साहेब बायको आई कशी होईल शिल्पा हसत म्हणाली तिने ती कागदी फुलं पुन्हा पेटीमध्ये ठेवली का नाही होऊ शकत कुंडणखाण्यात बाई आई होऊ शकते एकदाचं शरीर देऊन कीर्तिकाकडून झालेला आघात पचवून पण बायको आई होऊ शकत नाही तो अस्वस्थ होत म्हणाला मला सांगा साहेब काय झालंय शिल्पाने त्याच्या केसावरून हात फिरवला गेले सात वर्ष मला माझ्या बायकोने तिच्या अंगाला हात लावू दिलेला नाही माझा मुलगा घेऊन ती माहेरी निघून गेली आकाश म्हणाला अरे बाप्पा पण असं काय झालंय तुमचा का इतका राग केलाय शिल्पा उशी मांडीवर घेत म्हणाली माझी मामेबाईण माझ्या घरी आली होती तिला पहिल्यापासून माझ्याबद्दल आकर्षण होतं मी एक रात्री हॉलमध्ये झोपलो असताना माझ्या बायकोच्या रूममधून उठून डायरेक्ट माझ्या अंगावर येऊन निर्वस्त्र होऊन पालथी पडली मी झोपेत तिला बाजूला करण्याच्या प्रयत्नात माझी बायको आली आणि तिने हे पाहिलं तिचं टाळकंच फिरलं तिने बॅग भरली आणि तडक माहेरी निघून गेली त्याने कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीप फिरवली खाया पिया कुश नाही ग्लास तोडा बार आणा शिल्पा हात जोडत म्हणाली तू हसू नकोस शिल्पा माझ्या काही मनातही नव्हतं जे मी केलंच नाही त्याची सजा भोगली मी गेली सात वर्ष त्यानंतर माझ्या बायकोने माझा सगळीकडे पानउतारा केला मला नावं ठेवली अक्षरशः मला नागडं करायचं बाकी ठेवलं फक्त मी तिला खूप समजावलं पण तिने जे बघितलं त्यावरच विश्वास ठेवला ऐकायला तयार नव्हती तो बोलत राहिला शिल्पाला एक जांभई आली तिने ती कशीबशी दाबली पण आकाशने ते पाहिलंच एका माणसाचं आयुष्य इथे न केलेल्या गोष्टीने बर्बाद झालं आणि तुला जांभया येतात साहेब रागाऊ नकाऊ काल रात्रीही दोन कस्टमर येऊन गेले झोप मिळालीच नाही शिल्पा कसं बसं बोलली माझं अख्खं आयुष्य उधळलंय आणि तुला कालच्या रात्रीच्या झोपेचं पडलंय आकाश काहीसा वैतागून म्हणाला आता शिल्पा ही नीट सरसावून बसली साहेब कसली हो तुमची तुपकट भांडणं काय तर म्हणे उरावर मामेबहीण झोपली म्हणून सोडून दिलं तुम्हाला आणि तुम्हाला पण त्याचं काय इतकं वाईट वाटतंय माझी ऐका कहाणी माझा बाप मेला छत मिळावं म्हणून आईनं दुसरं लग्न केलं मी वयात येत होते तर माझ्या सावत्र बापाने माझ्यावर बलात्कार केला माझा सावत्र बाप खूप दारू प्यायचा मी धुळ्याच्या एका गावातली बाप अट्टल बेवडा मित्रांनीच लावलेली दारूची सवय काय तुझ्या बापाने तुझ्या सावत्र बापाने आकाश म्हणाला हं असाच प्रश्न मी रडत रडत त्याला विचारला तेव्हा त्याची नशा उतरली होती मला म्हणाला तर काय झालं मी तुला मुंबईला पाठवणार आहे तिथे तू लय पैसे कमव हो, आणि माझं कर्ज फेड माझ्याकडून चूक झाली तिने आवंडा गिळला चूक ही अशी चूक होते आकाश म्हणाला ऐका पुढं मी चुलीतलं जळतं लाकूड त्याच्या दिशेनं फेकलं त्याला लागलं त्याला राग आला आणि तो मला मुंबईला घेऊन आला त्या वयात मग सीताराम वय असेल पन्नास त्याच्या मोठ्या मुलाने त्याचं वय असेल पंचवीस मग हा बाहेर बसलेला जॉन मग तो लंगड्या इंदर मग मी माणसं मोजणं सोडून दिलं बाप म्हणाला तसं माणसं बदलत गेली त्याचं कर्ज काय फिटतच तस नाही असं किती कर्ज होतं त्याला आकाशने विचारले जाऊ द्या ना साहेब शिल्पाने भिंतीवरच्या घड्याळात बघितलं ते आकाशला आवडलं नाही अजून कोंबून येऊ का तुझ्या अक्काच्या घशात त्यानं रागाने शिल्पाकडे बघत म्हटलं तुमच्या मध्यम वर्गातल्या माणसांना काय माहीत आत्मा सोलटवणं म्हणजे काय शरीर पेशी पेशीतून फाटणं म्हणजे काय नेवळत चेहरे घेऊन वावरणारे मुखोटे तुम्हाला काय माहीत आनंद झाला म्हणून बायकोला साडी घेता तितक्याच आनंदाने आमची साडी फेडायला तुमची घाई असते अरे तुमच्या बायका साडीत राहाव्यात ना म्हणून रोज उतरवतो आम्ही आमच्या साड्या गेली तर जाऊ दे तुझी बायको फालतूपणा नुसता आपला नवरानी आपली बायको म्हणून ढोल बडवायची तुमची जुनी सवय आहे तुम्ही इकडे येता ते माहीत आहे का तिला शिल्पा रागाने म्हणाली म्हणूनच म्हणूनच येतो मी जे मी केलंच नाही त्याने अपमानित होण्यापेक्षा मी माझं खरं प्रेम शोधील ना आणि माझं खरं आहे शिल्पा मला तुझ्या मांडीवर शांत झोप लागते तू आई होतेस माझी हा जो वेळ संपतो ना तो मला नकोय तू माझ्याशी लग्न करशील आकाशच्या डोळ्यात पाणी होतं शिल्पाला माहीत होतं आकाश जे बोलला ते तंततंत तंत खरं आहे साहेब आमचं या कागदी फुलांसारखं आहे बघा म्हटली तर फुलं नाहीतर कागदच तुमची वेळ संपली वरची दहा मिनटं झाली आता जा तुम्ही आजचे पैसे देऊ नका ती म्हणाली आकाशने तिचा हात धरला आणि अगद जवळ तिला ओढली दोघांचे श्वास एकमेकात मिसळले तिने आपले अंग सावकाश सोडून घेतलं सोडा मला साहेब सोडा शिल्पा तुला समजतंय का मी तुला या नरकातून बाहेर काढायला आलोय तू चल माझ्याबरोबर आकाश असह्यतेने म्हणाला नको साहेब जा तुम्ही आणि परत कधीच येऊ नका शिल्पाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं अगं पण का आकाश आश्चर्यचकित होऊन म्हणाला माझ्याकडे खूप पैसे आहेत ते मी देऊन हे सगळं थांबवू शकतो आकाश म्हणाला वा साहेब म्हणजे माझी सुटका करणार की मला विकतच घेणार शिल्पा शीन हसत म्हणाली अगं तूच म्हणालीस ना तुझ्या बापाचं कर्ज आहे म्हणून सांग असं किती आहे ते कर्ज मी घर विकेन पण फेडून टाकू आकाश उठत म्हणाला चल आत्ताच अक्काकडे जाऊन बोलूया कसे फेडाल ते कर्ज मला कुठे माहीत आहे किती कर्ज आहे ते तिने त्याच्या खांद्याला पकडलं आणि त्याला दरवाजापर्यंत घेऊन गेली आम्हाला प्रेम करायला बंदी आहे आम्ही प्रेम केलं तर मग आम्ही दुसऱ्यांबरोबर झोपू शकत नाही आणि इथून आमची सुटका नाही ती रडत म्हणाली शिल्पा आत्ता आत्ता कुठे मला खऱ्या प्रेमाची ओळख झाली आहे मला दूर लोटू नकोस आकाश म्हणाला या ना साहेब तुम्ही गिराईक म्हणून या ना ते प्रेमाचं वगैरे बोलू नका शिल्पा रडकुंडीला येऊन म्हणाली आता जा तुम्ही आज पैसे नको मला नाहीतर मी प्रेमाचाही सौदा केल्यासारखं होईल तिने दाराच्या कडीला हात लावला मी तुझा गिराईक म्हणून नाही येऊ शकत याच्या पुढे तू आवडतेस मला आकाश पुन्हा पुन्हा तेच बोलत होता शिल्पानं त्याला बळस दाराच्या उंबरठ्यावर आणलं मग साहेब तुम्ही पुन्हा कधीच येऊ नका दोघांनाही त्रास होईल तुम्ही मला नेऊ शकणार नाही आणि माझी इच्छा असली तरी मला इथून बाहेर पडता येणार नाही तिने दार उघडलं त्याला सावकाश बाहेर नेलं ही आपली शेवटची भेट साहेब पुन्हा इथे येऊ नका आला तर गिराईक होऊन या माझं दार गिराईक म्हणून उघडं असतं नेहमीच असतं ती म्हणाली तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं ते शक्य नाही तोही निर्धाराने म्हणाला मग ही शेवटची भेट शिल्पा रडत रडत म्हणाली आणि तिने धाडकन दार लावून घेतलं आकाश उंबरट्यावर स्पुंदून स्पुंदून रडत होता लाकडाच्या दाराचा बंद होताना केवढा आवाज झाला या दारांना वाळवी का लागत नाही ही दारं सडत का नाहीत ही दारं तुटून निखळून का पडत नाहीत आकाश एकटक त्या बंद दाराकडे बघत होता आकाशच्या मनाच्या ठेणग्या उडाल्या होत्या दाराबाहेर आकाश, दारा आकाश जोरजोरात रडत होता तर खोलीबाहेर आवाज जाऊ नये म्हणून शिल्पा मुसूमुसू रडत होती मित्र आणि मैत्रिणींनो कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या सदाबार मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद